हॅलो डिअर फ्रेंड्स, हाऊ आर यू? कसा अभ्यास चालू आहे तुमचा? बघा, नीटच्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशल मी एक 8 दिवसाला एक व्हिडिओ बघतोय. तुम्हाला टाकलेले नोटिफिकेशन तुम्ही सर्व बघत चला आणि चॅनलला सबस्क्राईब पण करत चला, कारण सर्व नोटिफिकेशन, सर्व अपडेट माहिती, सर्व प्रश्न तुम्हाला आले पाहिजेत. आता उदाहरणार्थ, कोविड इज अ स्पोरॅडिक डिसीज, इपिडेमिक डिसीज, पॅन्डेमिक डिसीज, काही पण येऊ शकतो तुम्हाला. एंडेमिक, पेंडेमिक, कुठल्या प्रकारचा डिसीज आहे, इट इज अ पेंडेमिक डिसीज. ठीक आहे, असे काही प्रश्न पण टाकलेले तर फॉलो करत चला. ठीक आहे, आपण आपल्या आज मूळ मुद्द्याकडे घ्या. मोटिवेशन फॉर नीट स्टुडंट इज अ डिजिटल बोर्ड. ठीक आहे, बघा, एका ब्लॅक बोर्ड पासून व्हाईट बोर्ड, त्यापासून ते आपण डिजिटल बोर्ड पर्यंत आलेलो आहोत. म्हणजे इनोव्हेशन आपापल्या ह्याच्या क्षेत्रातलं हे इनोव्हेशन आहे. माझ्या क्षेत्रामध्ये मी केलेली नाविन्यता आहे आणि हे महाराष्ट्रामधल्या फार रेअर कोचिंग क्लासेसमध्ये तुम्हाला हा डिजिटल बोर्ड मिळेल, कारण याचे बेनिफिट्स पण तेवढे आहेत. तुम्हाला याच्यावर लाईव्ह दाखवता येतं, काही फिगर्स असतील क्विक, काही क्वेश्चन्स असतील पटकन ट्रान्सफर करता येतं. हे पहिलं तुमच्या बॅचला होतं, नवीन बॅचला आता डिजिटल बोर्डचं यूज करतोय आता. ओके, आपण नीट एक्झामसाठी येऊ. आता नीट एक्झामसाठी पहिला महत्वाचा आहे तुमचा कॉन्फिडन्स लेवल, सही दिशा. मी अनेक वेळेस सांगतो तुम्हाला, डिरेक्शन इज मोर इम्पॉर्टंट दॅन स्पीड. बरेच विद्यार्थी खूप मेहनत करतायत पण दिशा चुकते. पहिलं परीक्षा देताना काही मुलं आता दोन दोन तीन तीन परीक्षा देत आहेत, कारण काय सांगा, इकडचे पेपर उपलब्ध आहेत, तिकडचे पेपर उपलब्ध आहेत आणि डोक्यामध्ये खिचडी काला झालाय सगळा. आणि म्हणून मला काही विद्यार्थ्यांचे फोन आले, मेसेज आले, त्याच्यावर मी तुम्हाला त्यामुळे हा स्पेशली व्हिडिओ बनवतोय मी. डिअर फ्रेंड्स, एनटीएचे असतील किंवा अजून कुठल्या क्लासेसचे, आज सर्व जग तुमच्या समोर गुगल मध्ये आता ओपन झालेले. याच्यातलं काय घ्यायचं ही चॉईस तुम्हाला करायची आहे. आणि मी आता पाहतोय बऱ्याच विद्यार्थ्यांनी वर्षभर खूप चांगला अभ्यास केलाय, परंतु आता गोंधळलेल्या अवस्थेत दिसत आहे. डिअर फ्रेंड्स, परीक्षेकडे जात असताना गोंधळलेली अवस्था नाही पाहिजे, क्लिअरिटी पाहिजे. सो काही महत्वाचे पॉईंट सांगतो तुम्हाला मी. तुमचा डेली 1 पेक्षा जास्त पेपर नाही व्हायला पाहिजे. रोज तुम्ही पेपर 720 मार्क्सचा एक पेपर सोडा, एकापेक्षा जास्त नाही. तुम्ही मला सांगा, 6-7 तास जर पेपर सोडवण्यात देत असाल तर त्याचं परत अनालिसिस अर्धा एक तास, 6-7 तास तुमचे जर पेपर मध्ये जात असतील, तुम्ही प्रिपरेशन लेवल कुठे असणार तुमची? सो डेली 1 एक्झाम अत्यंत महत्वाचा आहे. कुठलाही जगातला एक लक्षात ठेवा, तुमचा पेपर जो सेट होणार आहे हा एनसीईआरटी बेस्ड होणार आहे. त्यामुळे परीक्षा आता लांबली आहे, पेपर सोपा येईल का, अवघड येईल का, नीटच्या पद्धतीने येईल का, एमच्या पद्धतीने येईल का, याचा बिलकुल असला बेकार विचार करत बसू नका. पेपर हा नीटच्या पॅटर्नच येणार आहे. एनसीईआरटीच तुमचं रोज प्रिपरेशन असलं पाहिजे, नाहीतर काही विद्यार्थी काय करायले, मग आता एमची तयारी करू का मी, आम्हाला थोडा वेळ आहे. चुका करू नको. सर काय सांगतात ते नीट ऐक, एनसीईआरटीला सोडू नको तू, एनसीईआरटी परफेक्ट कर एकदम. आणखी पेपर सोडवत असताना काही एक्स्ट्रा प्रश्न आला असं वाटतं, अरे एनटीएच्या पेपर मध्ये आलाय हा आणि एक्स्ट्रा प्रश्न आलाय हा, मग आपण एक्स्ट्रा करत बसतो. एक लक्षात घ्या, एक्स्ट्रा प्रश्न जर तुमचा चुकला तर तुमच्या मेरिटवर परिणाम होणार नाही त्याचा. तो चुकला तर सर्वांचं चुकणार आहे. जो बियॉन्ड येणारा प्रश्न आहे, जे तुम्हाला आणि किती येणार, असे 8 ते 10 प्रश्न, हा एक चुकला तर तुझा मेरिटवर परिणाम होणार, पण एनसीईआरटीला चुकला तर मेरिटवर खूप मोठा परिणाम होणार आहे. सो एनसीईआरटीचे क्वेश्चन नाही चुकायला पाहिजे. एनसीईआरटी एकदम सुपर परफेक्ट असली पाहिजे तुमची. सो एनसीईआरटी तुम्ही म्हणाल, आता एनसीईआरटी झालंय, आम्ही काय वाचायचं नेमकं? डिअर फ्रेंड्स, सिस्टमॅटिक प्लॅनिंग करा. बघा, येत्या 23 ते 24 तारखेपर्यंत एक शेड्यूल बनवा तुम्ही. आजही तुमच्याकडे जो 10-12-15 दिवसाचा वेळ आहे, तुम्हाला 38 चॅप्टरला रिव्हिजन करायची बायोलॉजीमध्ये, तर बायोलॉजीचं मी असं सांगेल, डेली 2 चॅप्टर करा, पण इतके सुंदर करा की एकही पॉईंट तुम्हाला पुन्हा एनसीईआरटी बघायची गरज नाही लागली पाहिजे. म्हणजे आता एनसीईआरटी वाचू नका, एनसीईआरटी रिकॉल करा. समजा तुम्ही बायोलॉजिकल क्लासिफिकेशन समोर घेतला आता, तर बायोलॉजिकल क्लासिफिकेशन मधले 100% पॉईंट तुम्हाला आले पाहिजेत. पेज उघडले की त्याच्यावर समजा किंगडम प्लांटीमध्ये गेला, एक्झाम्पल आले पाहिजे. कॉन्सेप्ट तर माहितीये, कोण डॉमिनंट, कोण रेसेसिव्ह, कोण कोणावर डिपेंड आहे हे माहितीये. अॅनिमल किंगडम मध्ये मेजर एक्झाम्पल आहेत आणि स्पेशल कॅरेक्टर्स. ट्रिप्लोब्लास्टी कुठून सुरू झाली? प्लॅटिहेल्मिंथीस पासून. हे अत्यंत महत्वाचे पॉइंट्स आहेत.
हे स्पेसिफिक तुम्ही रिकॉल करा था, तुम्ही अजून भी वाचत असाल तर गलती करताय. हा वाचा कोणतं, जे विसरले तेवढंच वाचा. नाही तर म्हणतात वाचताना असं वाटतं तुम्हाला हे तर मला येतंय, हो हे बी येते, हे पण येतंय, आणि असं म्हणतो आपण वाचतच नाही कोणा. बघा एक लक्षात ठेवा, आज तुम्हाला किती मार्क पडतात नो मॅटर, जे चुकल्या चुका होत आहेत ना हे कुठल्या लेवलच्या चुका होत आहेत ते बघा तुम्ही. अत्यंत महत्वाचा पॉईंट आहे हा, कारण आजचा मार्क कुठे आहात तुम्ही हे तुम्हाला सांगणार आहे मार्क. तो त्या मार्कावरून तुम्हाला कळतं तुम्ही कुठे उभा आहात. पण जर सफल व्हायचं असेल तुम्हाला तर एनसीईआरटी सोडून चालणार नाही डिअर फ्रेंड्स. आणि त्याची इतकी प्रॅक्टिस पाहिजे. प्रॅक्टिस म्हणजे एमसीक्यू सोडवण्याची प्रॅक्टिस नाही म्हणत मी, रिकॉलची प्रॅक्टिस पाहिजे. फटाफट फटाफट पॉईंट आठवले पाहिजे तुम्हाला. म्हणजे इतक्या वेळेस तुमचा आता वाचून झाला असेल की अॅनिमल किंगडम तुम्ही जर काढला किंवा बायोटेक्नॉलॉजी काढलं किंवा जेनेटिक्स काढलं तर तुम्हाला ते पॉईंट्स आठवले पाहिजेत. पटापट 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 एक्सेप्शन काय, कुठलं एक्सेप्शन काय. इकॉलॉजीला परफेक्ट करावं लागते, खूप रिव्हिजन लागते. बायोडायव्हर्सिटी रिव्हिजन लागते त्याला खूप. बायोडायव्हर्सिटी म्हणजे कारण एक्झाम्पल आहेत, इंडियाची बायोडायव्हर्सिटी किती आहे 8.1%, हे पटकन आठवलं पाहिजे. लँड एरिया किती आहे 2.4%. असं स्वतःला प्रश्न विचारत वेगवेगळे लॉज असतील, काही बायोडायव्हर्सिटीचे काही कन्व्हेन्शन झालेले आहेत, हे कुठं झाले जगामध्ये, कोणत्या वर्षी झाले, इयर डेट आहे थोडा, त्याला थोडस पाठ करावं लागतं. त्याला कॉन्सेप्ट तर आहेतच त्याच्यामध्ये, ते कशासाठी झाला, सीएफसी साठी कोणता होता, सस्टेनेबल डेव्हलपमेंट साठी कोणता होता, हे एनसीईआरटी ला परफेक्ट करा तुम्ही. आणि एनसीईआरटी वर पूर्ण फोकस करा, गोंधळलेल्या अवस्थेत राहू नका तुम्ही. बघा बऱ्याच वेळेस काय होतं, आपण कोणाला तरी विचारतो. बघा मला एका विद्यार्थ्याचा फोन आला आणि त्या विद्यार्थ्याने सांगितलं, सर आमच्या शाळेचे शिक्षक होते 10वीचे आणि त्यांनी सांगितलं आम्हाला एनटीए सोडवा, एनसीईआरटी राहू द्या बाजूला. मला सांगा इज दिस करेक्ट. शाळेतले मला सांगा 10वीच्या शिक्षकांना आता 12वीचे विद्यार्थी नीटचा अभ्यास कसा करू असं जर विचारत असेल तर मला सांगा स्टुडंटची गलती आहे. डिअर फ्रेंड्स, गलती करणं एवढं मला वाटतं विशेष नाहीये, तुम्ही त्यातून लवकर सुधारणा केली पाहिजे. पण त्या विद्यार्थ्याला किती कन्फ्युजिंग वाटलं, त्याने लगेच मला फोन केला आणि फोन करून विचारलं, सर असं असं मला सांगितलंय मी काय करू. मी सांगितलं ते सांगितलेलं तुम्हाला 100% तुमचं ते गलत आहे. तुम्ही एनसीईआरटी फॉलो करा तुमचा, कारण वर्षभराचा अभ्यास त्या विद्यार्थ्या एवढा सुंदर अभ्यास होता आणि आता थोडी गोंधळलेली अवस्था झाली होती. तर अशी गोंधळलेली अवस्था मी एक मुद्दाम एक्झाम्पल सांगतोय मी, तर तुम्ही असं कोणाचे सल्ले आता कोणाला मागू नका. मग आपण 2 वर्ष काय कमवलं सांगा, 2 वर्ष काय नॉलेज मिळवलं नीटचं. आपण तुम्ही परीक्षेला जाताना नाही असं विचारणार परत, सर मी आता कोणता पेपर अगोदर सोडू, फिजिक्स सोडू अगोदर, बायोलॉजी सोडू का केमिस्ट्री सोडू. दुसऱ्या कोणाला विचारू का तुम्ही डिसाईड करा, तुमचं कोणत्या सब्जेक्टवर कमांड आहे. आता मी बायोलॉजी म्हणून सांगत नाही, 99% स्टुडंट बायोलॉजी अगोदर सोडवतात आणि तेही स्पीडली 45 ते 50 मिनिटांमध्ये. तर तुम्हालाही असं कव्हर करता येते का तुम्ही प्रयत्न करून बघा. काही विद्यार्थी फिजिक्स सोडवतील, काही केमिस्ट्री सोडवतील, पण मेजॉरिटी विद्यार्थी बायोलॉजी अगोदर सोडवतात. ठीक आहे. आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, तिन्ही विषयामध्ये तुमचे जे बायोलॉजीचे वेटेज आहे हे तुम्हाला 50% देणार आहे आणि 50% हे तुम्हाला केमिस्ट्री अँड फिजिक्स देणार आहे. हे 2 सब्जेक्ट 50% देणार आहे, बायोलॉजी तुम्हाला 50%. आणि सांगा प्रामाणिकपणे स्वतःला विचारा, तुम्हाला जास्त पॉसिबिलिटी कुठे मार्क वाढण्याची, जास्त मार्क वाढण्याची पॉसिबिलिटी इथे आहे. आणि आज तुमचे मार्क्स पण कमी इथंच आहेत, नीट लक्षात घ्या. काही स्टुडंटची इथं असतील, पण काही विद्यार्थ्यांच्या मध्ये इथं जेवढी तयारी पाहिजे याचं 50% वेटेज आहे, तेव्हा तुम्हाला वेळ दिला पाहिजे 25 तारखेपर्यंत. कारण वर्षभर तुम्ही किती प्रिपरेशन केले याचे बायोलॉजी एक असा विषय लक्षात ठेवा, हा लक्षात ठेवण्याचा जास्त विषय आहे. तुम्ही लक्षात किती ठेवता आणि तर जास्तीत जास्त स्कोर करायचा असेल. बघा एक लक्षात ठेवा, पुढच्या 1-2 वर्षामध्ये आता एज्युकेशन सिस्टम बदलती इंडियाची आणि याच्यामध्ये डीम्ड युनिव्हर्सिटीकडे जास्त प्राधान्य होते. म्हणजे जनरल कॅटेगरी जे अदर कॅटेगरीमधले स्टुडंट्स आहेत हे डीम्ड युनिव्हर्सिटी होत आहेत आणि प्रोफेशनल एज्युकेशन सर्व डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये आहे. तर या कास्टमधल्या स्टुडंटला डीम्ड युनिव्हर्सिटीला फीसमध्ये कन्सेशन नसतं, त्यामुळे या संधीमध्ये आपल्याला आता मॅक्सिमम स्कोर करायचंय आणि गव्हर्नमेंटचं एक सीट मला पकडायचंय. माझ्यासाठी एक सीट आहे आणि त्या सीटसाठी कोण स्पर्धा नाहीये. हा कॉन्फिडन्स स्वतःवर ठेवायचा आहे. बघा मी नेहमी सांगतो तुम्हाला, डिरेक्शन इज मोर इम्पॉर्टंट दॅन स्पीड. तुम्ही किती अभ्यास करता त्यापेक्षा दिशा नाही चुकली पाहिजे. हे बघा जे या प्रोफेशनल टीचर आहेत
अनेक कॉम्पिटेटिव्ह एक्झामला ज्या अनेक स्टुडंटला एमबीबीएस बनवले ते सर काय सांगतायत की नीट ऐका तुम्ही एकदा. तुम्हाला एनसीईआरटी खूप महत्वाची आहे. अननेसेसरी कुणाच्या ही तुम्ही प्रभावाखाली येऊ नका. बऱ्याच वेळेस काय होतं आपल्याला गायडन्स, तुम्ही बारावीला म्हणल्या तर तुम्हाला गायडन्स करणारे खूप फॅक्टर असतात. आणि कुठल्याही परीक्षेचे पेपर देऊ नका तुम्ही. आता पेपर अननेसेसरी पेपर टाळा. आता सध्या आपला 2 दिवसाला 1 पेपर येतोय, तर हे पेपर सॉल्व्ह करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. इतके स्टँडर्ड पेपर आहेत. तुम्ही जर बाकीच्या पेपर बघितले असतील त्यापेक्षा तुम्हाला थोडे कणकभर तरी पेपर जास्त असतील. एकदम वरच्या लेवलचे आणि परफेक्ट एनसीईआरटीवर 6 to 7 क्वेश्चन बियॉन्ड एनसीईआरटी. सो ट्राय टू अंडरस्टँड, ट्राय टू सॉल्व्ह ऑल द क्वेश्चन अँड इम्प्रूव्ह युअर सेल्फ. अत्यंत अत्यंत महत्वाचे पॉईंट सांगितले. एनसीईआरटीचं पुस्तक जे आहे हे तुम्हाला खूप खूप सुंदर करावं लागेल. त्याच्यामधली माझं असं मत आहे तुम्ही एक पण मिस्टेक करू नका ना त्याच्यातली. आता बघा, तुम्ही 3 तास परीक्षेला दिले, अजून 3 तास परीक्षेत, 7 तास झाले. 7 तास देत असताना तुम्हाला त्यातून आउटपुट काय मिळालं? परीक्षा म्हणजे मूल्यमापन आहे. मूल्यमापनात 3 तासापेक्षा जास्त वेळ नाही गेला पाहिजे. नीट ऐका मित्रांनो, एव्हरी डे 3 तासापेक्षा जास्त वेळ तुमचा परीक्षेला देऊ नका. आणखी परीक्षा देत असताना बघा बरं, आज पण किती क्वेश्चन आहेत की तुम्हाला नॉलेज होतं पण चुकले. या चुका अजून भरपूर चुका आहेत अशा. या चुका नाही झाल्या पाहिजे तुमच्या. पण साधी गोष्ट आहे ना, तुम्हाला नॉलेज आहे म्हणजे गडबड कुठे सांगा? नॉलेज इम्प्लिमेंटेशन मध्ये गडबड आहे. तुमचं नॉलेज वापरण्यात गडबड आहे. नॉलेज वापरताना चुका होऊ देऊ नका. नॉलेज वापरताना जर चुका झाला तर त्याचा आपल्याला मार्कला फटका बसणार आहे. मला सांगा, 2-4 क्वेश्चन बायोलॉजीचे, 2-3 क्वेश्चन केमिस्ट्रीचे आणि फिजिक्सचे तर काय विचारूच नका. जर असे 10 प्रश्न झाले मला सांगा किती मार्काचा फटका बसला टोटल? 50. मग सांगा बरं, 50 मार्क आपलं कमी होणं आपल्याला परवडणार आहे काय? नाही परवडणार. म्हणून काय प्रॅक्टिस करायची तुम्हाला? तुम्ही काय प्रॅक्टिस करता माहिती का? तुम्हाला किती येतंय, तुम्ही पेपर कसा सोडवता याची प्रॅक्टिस करा. डिअर फ्रेंड्स, पुन्हा आजच्या लेक्चरमधला सर्वात महत्वाचा पॉईंट काय असेल तर तुम्ही पेपर कसं सोडवता. 3 तास तुम्ही तुमचा टेम्पो कसा मेंटेन करता. पेपर सोडवताना आणखी काय करा, तुम्ही राऊंड करण्याचा प्रयत्न करा. आता म्हणजे पहिल्या स्ट्रोक मध्ये 90 क्वेश्चन आहेत. 90 क्वेश्चन मधले तुम्हाला ऍटलीस्ट 80 क्वेश्चन सुटायला पाहिजेत. आणि जे 10 राहतील ना त्याला वेळ जास्त वायला जाऊ देऊ नका. म्हणजे काय होतं, आपला स्पीड मेंटेन राहतो, कॉन्फिडन्स लेवल चांगली राहते. दुसरा राऊंड लगेच घ्या बायोलॉजीचा. तुम्ही पहिल्या राऊंड मध्ये 75-80 क्वेश्चन सॉल्व्ह केले, याचा फायदा काय झाला सांगा? म्हणजे ब्रेक लागला की आपली विचारशक्ती कमी नाही होत. म्हणून जे येतंय ते पहिल्या स्ट्रोक मध्ये सोडून घ्यायचं. दुसरा राऊंड बायोलॉजीचा तुम्ही लगेच घेऊ शकता. दुसरा राऊंड डार्क करून घ्या. दुसरा सेक्शन मग केमिस्ट्रीचा घ्या. पहिल्या राऊंड मध्ये ऍटलीस्ट 30-35 प्रश्न तुम्हाला सुटायला पाहिजेत पहिल्या राऊंड मध्ये केमिस्ट्री मधले. आणि फिजिक्स मध्ये केमिस्ट्रीचा दुसरा राऊंड घ्यायचा तर लगेच घेऊ शकता दुसरा राऊंड, किंवा फिजिक्स झाल्यावर घेऊ शकता. तुमची तयारीची लेवल किती आहे. ज्यांचं फिजिक्स पण चांगलं आहे त्यांनी सर्व प्रश्नांना टच करावं, किंवा सर्व विद्यार्थ्यांनी ज्यांनी काही ना काही फिजिक्स केले त्यांनी 1, 2, 3, 4 जे सर्व क्वेश्चन आहे तुम्हाला किती सुटतात हे बघा. कारण काही प्रश्नांना कॅल्क्युलेशन असतं, त्याला थोडा वेळ द्या. तुमचा पेपर सोडवण्याचा स्पीड किती आहे याच्यावर बघा. ज्यांनी प्रचंड अभ्यास केलाय, सर्व पॉइंट स्टडी केलेत, अशा विद्यार्थ्यांना वेळ मॅनेजमेंट करणं हे सुद्धा त्यांच्या समोरचं एक मेजर चॅलेंज असतं. तर हे प्रॉपर वेळ मॅनेज करायला सुद्धा शिका. तुम्ही 3 तासात आज किती प्रश्न सोडवले, किती राहिले होते सेकंड ट्रॅक, याची खरी तर याची प्रॅक्टिस करा. आज तुमचं मार्कांचं नॉलेजचं मूल्यमापन करू नका, मॅनेजमेंटचं मूल्यमापन करा. आणि पेपर सोडवत असताना पॉझिटिव्ह ऍटिट्यूड असला पाहिजे. प्रश्न एका स्ट्रोक मध्ये वाचून घ्या. प्रश्न एका स्ट्रोक मध्ये वाचला तर आपली कॉन्सन्ट्रेशन लेवल जास्त राहते आणि प्रश्नावर अटॅक करण्याची मानसिकता असली पाहिजे. प्रश्नावर तुम्ही जेवढा अटॅक कराल, बघा काय होतं, न्यूरल सर्किट तयार व्हायला वेळ लागतो. मग आपली भूमिका जर धरसोड धरसोड असेल ना, काय होतं, एखादा प्रश्न अवघड आला, एखादा प्रश्न आपल्याला नाही सोडवता आला की लगेच मुलं कॉन्फिडन्स कमी करतात. गलत. परीक्षेसाठी माइंडसेट नाही बनलेला अजून, एक लक्षात दे. अजून वेळ तुझ्याकडे 15 दिवसाचे. याच्यात तुझा माइंडसेट बनव पेपर सोडवण्यासाठी. अटॅकिंग भूमिका ठेवायची. जो प्रश्न येईल त्याला फटाफट तुम्हाला मारता आलं पाहिजे, आडवं उभं आणि पुढे जाता आलं पाहिजे. जो अवघड प्रश्नांना पायाखाली तुडवेल तो या परीक्षेमध्ये सक्सेस होईल. अवघड प्रश्नांना डोक्यावर घेऊन बसू नका.
कारण तो चुकला ना तुमचा काय फरक पडत नाही. मला सांग 180 प्रश्न आहे त्यापैकी तुम्ही 150 प्रश्न सोडवले तरी सुद्धा तुम्ही मॅक्सिमम 550 पुढे तर आरामशीर जाऊ शकतो आपण. 600 क्रॉस करून जाऊ शकतो पुढे आपण. मग कोणी सांगितलं तुम्हाला की सगळे प्रश्न आले पाहिजेत? अननेसेसरी लक्षात घ्या आपण टेन्शन घेतो. आपल्याला गव्हर्नमेंट चांगलं कॉलेज मिळालं पाहिजे एवढा समोर उद्देश ठेवायचा. हे वाढलेला जो पिरियड आहे याचं सुवर्ण संधीत असं रूपांतर करा, स्वतःला असं डेव्हलप करा. एक लक्षात घ्या, सर्वांनी एक लक्षात घ्या, विजयी भव ही जी संकल्पना आहे पहिली युद्धाच्या रणांगणात नसते. विजयी भावाची मानसिकता ही पहिली आपल्या डोक्यात असते लक्षात ठेवा. पहिला आपण मनाने विजयी असलो पाहिजे आणि मग प्रत्यक्षात रणांगणात जेव्हा पेपर देतो त्यावेळेस आपण विजय बनणार आहोत. रिझल्ट आल्यानंतर खूप चांगलाच येणार आहे. सो पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, अटॅकिव्ह ॲटिट्यूड इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुमची सायकोलॉजी बदला, मानसिक अवस्था बदला तुमची. आज काय लेवलचे प्रश्न तुमचे चुकतात मी हे पण मॅटर नाही समजत. तुम्ही त्यांना रिस्पॉन्ड कसं करताय, त्यातून काय शिकताय, मला वाटतं हे महत्वाचं आहे. आय होप यू अंडरस्टँड ऑल द पॉइंट्स रिलेटेड टू द नीट एक्झाम. नीट एक्झामशी रिलेटेड मी आता जे सर्व पॉईंट सांगितले. तुम्हाला जर मार्क जास्त पाहिजे असतील तर बायोलॉजीला तर वेळ जास्त द्यावा लागेल डिअर फ्रेंड्स, आणि इथं शक्यता जास्त आहे. आणि थोडे एफर्ट घेतले की मार्क वाढतात बायोलॉजीमध्ये, पण गरज आहे इथं कॉन्स्टंट. बायोलॉजी मी आत्ता सांगितलं लक्षात ठेवण्याचा विषय आहे, हा समजून पण घ्यायचा आहे. कॉन्सेप्ट आहेत, एक्झाम्पल आहेत, म्हणून याला जास्त आत्ता वेळ द्यावा लागतो. बघा तुम्ही बायोलॉजी खूप वाचलंय वर्षभर आणि शेवटच्या 15 वर्षात जर नाही वाचलं तर इफेक्ट होतो लगेच स्कोरवर. म्हणून 50% आता वेळ पण द्या. खरंच तुम्हाला MBBS पर्यंत पोहोचायचं असेल, 550 पुढे जायचं असेल तर बायोलॉजीला जास्त वेळ द्यावा लागेल आणि ही एकदम योग्य वेळ आहे. बघा वेळेचं महत्व लक्षात घ्या, कोणत्या वेळेत कोणत्या सब्जेक्टला जास्त वेळ द्यायला पाहिजे हे जर दिलं तर तुम्ही जास्त जास्त स्कोर करू शकाल आणि आपल्या जीवनामध्ये आपण सफलता मिळवू शकू. बघा आपला नंबर लागला की आपलं ॲप्रिशिएशन वाढतं, सोसायटीमध्ये आपलं क्रेडिट वाढतं. हे जर आपल्याला वाढवायचं असेल आपलं ॲप्रिशिएशन आणि आपल्या करिअरला याची बेनिफिट होणार आहे. बघा यावर्षी UPSC एक्झाममध्ये पास झालेले मेजॉरिटी स्टुडंट हे मेडिकल साईडचे. आपला प्रसन्न लोध हा मेडिकल स्टुडंट आहे, MBBS स्टुडंट आहे. UPSC एक्झाम सारख्या परीक्षेमध्ये मला सांगा तो IAS ऑफिसर होतो, आई वडिलांसाठी किती भूषणाची गोष्ट आहे. मला वाटतं ही बीडसाठी पण मोठी भूषणाची गोष्ट आहे. तर तुम्ही पण असाच कठोर परिश्रम करा. बघा पहिल्या परीक्षेमध्ये प्रसन्नाला पण यश नव्हतं आलं, पण तो खचून नाही गेला, चुकलं कुठं हे बघितलं. आणि जो तो कठीण प्रश्न विचारले ओरलमध्ये जेव्हा आमची मुलाखत झाली त्यावेळेला सांगितलं, कठीण प्रश्न जेव्हा होते ना मी खूप धैर्याने त्यांना तोंड दिलं. आणि तो एक लक्ष देऊन ऐका सर्वांनी, माझ्या याच्यातला टर्निंग पॉईंट काय असेल तर मला जे डिफिकल्ट क्वेश्चन विचारले होते याला मी धैर्याने तोंड दिलं. आतून म्हणलं मला थोडी थोडी भीती पण वाटत होती, परंतु जे टफ क्वेश्चन विचारले या टफ क्वेश्चनवर खूप कॉन्फिडन्सली उत्तर दिलं आणि माझं म्हणणं मी त्यांना पटवून दिलं, समोरची बॉडीला ऍग्री केलं. तसं जेव्हा कठीण प्रसंग येईल त्यावेळेस तुम्ही किती स्टेबल राहता याच्यावर तुमचं एज डिपेंड असणार आहे. ओके, धन्यवाद.